हिंगोली जिल्ह्यातील पिंपळकोटा कारवाई या कारवाडी या नागरिकांना हक्काचा राष्ट्रीय महामार्ग वापरण्यास मिळाला नाही तर चक्का जाम आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी दिलाय विभागीय आयुक्तांना इशारा. अनेकदा पत्र व्यवहार करूनही यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यांच्या दररोजच्या दळणवळणाच्या व्यवहारासाठी त्या अनेकदा त्यांना अडचणींना सामोरा जावं लागतं या शेतकऱ्यांना. त्यामुळे त्यांची प्रचंड कुचंबना झाली आहे. त्यांनी आता त्या शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. त्यांनी आता आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे आता प्रशासन कधी यांच्याकडे लक्ष देतं हे पाहणं गरजेचं आहे. पिंपळकुटा या गावच्या म्हणजे महामार्ग राष्ट्रीयकृत महामार्ग क्रमांक 161 या रस्त्यावरची काही पिंपळकुटा या ग्रामस्थाची हेळसांड होत आहे यासाठी दुसऱ्यांदा निवेदन दिलं आहे. यापूर्वीही जवळजवळ 3 महिन्यापूर्वी एकदा निवेदन दिलं होतं. याची दुसरी वेळ आहे. आता ह्या दुसऱ्यांदा बी निवेदन देऊन जर या रस्त्याचा प्रश्न सुटला नाही तर येणाऱ्या काळात पूर्ण गाव आणि त्या बासंबा सर्कलचा परिसर हा रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करण्यासाठीच्या पवित्र्यामध्ये आजची परिस्थिती आहे. त्याचमुळे प्रशासनाने आणि प्रशासनाने दोघांच्याही वतीने त्या रस्त्याचा मार्ग लवकरात लवकर दूर करून जनसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी जाण आहे यासाठी काहीतरी दाखवावं आणि त्या रस्त्याचा मार्ग सुटावा यासाठी आज दुसऱ्यांदा निवेदन दिलं. आणि ही निवेदनाची दुसरी वेळ असून आखरी वेळ आहे. यानंतर निवेदन शेतकऱ्याच्या वतीने देण्यात येणार नसून तर आम्ही चक्काजाम आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत. ग्रामस्थाची अशी अवस्था झालेली आज की दोन्ही बाजूनं पाणी वाहत आहे त्या रस्त्याच्याकडनं आणि ती शेतातील आज सोयाबीन असेल, मूग उडीद असेल, इतर कुठलंही शेतातलं पीक असेल किंवा जनावराचा चारासुद्धा आणण्यासाठी तिथल्या जमिनीवर किंवा तिथल्या त्या जमिनी त्या रोडच्या खालच्या जमिनी जात शेतात जात आहेत. त्यामुळं आम्ही ग्रामपंचायततर्फे एक कलेक्टर साहेबाला आम्ही मागत 8/6/2021 एक निवेदन दिलं होतं. त्या निवेदनाची कुठलीच दखल घेण्यात आलेली नाही म्हणून आम्ही आपल्या विधानसभेचे हिंगोली विधानसभेचे आमदार माननीय तानाजीरावजी मुटकुळे साहेब यांचंसुद्धा एक लेटर पॅड आत्ता दिलेलं आहे आणि आमच्या ग्रामपंचायतचं एक लेटर पॅड देऊन माननीय कलेक्टर साहेबाला दिलेलं आहे. तरी ते आता आपले हे प्रश्न मार्गी लावतील अशी आमची अपेक्षा आहे. गावकरी राष्ट्रीय महामार्ग 161 पिंपळकुटा कारवडी याच्या शिवपशी पूल आहे. पूल क्रमांक 125 नंबरचा तर तिथं पिंपळकुटा आणि कारवडीच्या जायला बायपास नाही आहे दोन्ही साईडनं. त्यासाठी सर्व्हिस रोड नाही आहे बायपाससाठी. तर त्यासाठी आम्हाला लांबून जावं लागतं 10 किलोमीटरचं अंतर काढून. सकारामजी मुटकुळे आमदार साहेब यांच्या पण लेटर पॅडवरती हे निवेदन दिलेले आहे. त्यांनी आमदार साहेबाकडे सुद्धा मागणी केलेली आहे. हेच निवेदन आपण जिल्हाधिकारी साहेबाला दिलेलं आहे की बा लवकरात लवकर ते सर्व्हिस रोडचं काम व्हावं आणि शेतकऱ्याला जाण्यासाठी व्यवस्था होण्यात यावी. आता 10-10 किलोमीटरचा येडा घालून रस्ता करावा लागतो. फक्त सगळ्या जेवढे इथं पूल झालेले आहेत या 161 रोडवर फक्त पिंपळकुटा इथंच पूल नाही आहे. पुलावर सर्व्हिस रोड नाही 125 नंबरवर. आमची हीच मागणी आहे जिल्हाधिकारी साहेबाकडे की लवकरात लवकर त्यांनी या रोडचं काम मार्गी लावा. हिंगोलीवरून आमचे प्रतिनिधी विठ्ठल खंदारे यांचा हा रिपोर्ट. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.